महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीमती रेखाताई मिरजकर यांनी माणगावमधील पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी असून याचा मी निषेध करतो. या देशात मोदी आणि योगी सरकार हे हुकुमशाही पद्धतीने कारभार चालत असल्याचा गणाघात यावेळी त्यांनी केला. त्यांच्यासोबत रायगड जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, माणगाव तालुका अध्यक्ष विलास सुर्वे, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते ऋषिकेश मिरजकर उपस्थित होते. एकत्र आले त्या निमित्ताने का आले आणि दुकानदारांना आम्हाला सांगायची वेळच नाही लागली. बाबा शत्रुघ्न दुकानांत कारण ज्या शेतकऱ्यांवर यात व्हिडिओ आहे तुम्ही पाहिला असेल, शेतकरी वर्ग चालत त्यांचं आंदोलन करत आहे आणि त्यांच्यावर अंगावर ज्या गाड्या आल्या त्या गाड्या कोणाच्या होत्या? भोपू वाजत टाऊन टाऊन म्हणजे पूर्ण हे करत गृहराज्यमंत्री जो बीजेपीचा आहे विश्वासाहेब, त्यांना आम्ही विनंती करतो. आणि त्यांचा मुलगा त्या गाडीत होता, गृहराज्यमंत्री त्या गाडीत नव्हते, सिद्ध झालेले आहे. ठीक आहे, म्हणजे आंदोलनं केली म्हणून तुम्ही त्या मिश्राच्या मुलाला अटक केली का? योगी सरकार एवढं उत्तर प्रदेशमध्ये दादागिरी करताय का? हुकुमशाही करताय का? मग वाल्याचा वाल्मिकी जो झाला तो होणार नाही, मग वाल्या वाल्याच राहणार हे माझं मत आहे स्वतःचं. आमच्या महिला पण मुंबईला महाराष्ट्रात सगळीकडे आम्ही पाठवलं, त्यांना सगळ्यांनी निदर्शनं केली, आंदोलनं केली, महिला रस्त्यावर आल्या कारण त्यांच्या घरात चुलत पेटत नाही. आम्ही पहिल्यांदा नो